नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत सक्ती करू नये, त्याचबरोबर पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांचं वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा आपचा आंदोलनाचा इशारा. सध्या संपूर्ण जग कोरोना या महामारीच्या संकटाशी झुंजत आहे. सामान्य वर्ग, अल्पभूधारक शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती तर कमालीची खालवली असताना देखील केंद्र सरकार तथा राज्य सरकारला त्यांची थोडी देखील दया येत नाही आहे. सध्या कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असतानाच विद्युत मंडळाने सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे. शहर तथा ग्रामीण भागात घरगुती वीज बिलं भरली नाहीत म्हणून वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही विद्युत मंडळानं सुरू केलेली आहे. खरं तर विद्युत कायदा 2003 सेक्शन क्रमांक 56 अन्वये वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना 15 दिवसाची पूर्वसूचना नोटीस देणं जरुरी आहे. मात्र आपल्या मंडळाने मोबाईलवर मेसेज देऊन हा मेसेज म्हणजेच नोटीस समजण्यात यावी असं तुघलकी फरमान काढलं आहे, असं आपचे वसीम मुला सांगत होते. एकतर हा मेसेज इंग्रजी भाषेत आहे, तो सामान्य नागरिकांना नीट कळत नाही. त्याचबरोबर कित्येक नागरिकांकडे मोबाईल नाही आहे, त्यामुळे त्याचा वापरही त्यांना करता येत नाही. ग्रामीण भागात वीज बिल वसुलीसाठी खाजगी पथक पाचारण केल्याच्या तक्रारी येत आहेत. लोक वीज बिल वसुलीसाठी जबरदस्ती करत आहेत. आम आदमी पार्टीने विनंती केली होती की वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना सुलभ हप्ते ठरवून देण्यात यावेत आणि ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी त्यांना पूर्वसूचना आणि मुदत देण्यात यावी. मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. आम आदमी पार्टीने यावेळी पुन्हा एकदा विनंती केली की ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत सक्ती करू नये, त्याचबरोबर पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांचं वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसू, असा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वसीम मुल्ला यांनी केला आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. नमस्ते, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सचिव पश्चिम महाराष्ट्र. आज आपण मिरज महानगरपालिका मिरज महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आलेलं आहे. मिरज महावितरण कंपनीनं संपूर्ण महावितरण कंपनीनं राज्याचा त्यांना आदेश मिळालेला आहे की एका लाईटमॅनला 25 कनेक्शन कट करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. वसुली 100% वसुली करा असं त्यांना आदेश प्राप्त झाले असल्याचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने ते आपले जे नागरिक आहेत त्यांची वीज कनेक्शन कट करायचं तोडण्याचं काम चालू केलेलं आहे. तर आज आम आदमी पार्टीकडून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण वीज कनेक्शन कट न करता त्यांना पूर्वसूचना नोटीस देणं अत्यंत आवश्यक आहे. विद्युत कायदा 2003 सेक्शन नंबर 56 ह्या कायद्याप्रमाणे कुठलेही वीज कनेक्शन कट करत असताना त्यांना 15 दिवस पूर्व लेखी नोटीस देणं आवश्यक आहे, अन्यथा ते वीज कनेक्शन कट करू शकत नाही. तर असं जर तुम्ही करत नसाल तर आम्ही ते कनेक्शन कट करू देणार नाही. यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. अगर जर त्यांनी काही असं विद्युत आधी पूर्वसूचना न देता कुठलंही घरगुती कनेक्शन कट केलं आणि नागरिकांची जर आमच्याकडे तक्रार अशी येत राहिली तर आम्ही येत्या काळामध्ये इथे धरणे आंदोलनावर बसणार आहोत. धन्यवाद.